आपला आवाज आपली सखी व रिलायन्स मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने विशेष स्पर्धांचे आयोजन रिलायन्स मॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धा दिनांक 6 एप्रिल व 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात आल्या. दिनांक 6 एप्रिल रोजी सखींसाठी रांगोळी स्पर्धा व विविध प्रकारची नऊवारी साडी कशी नेसायची यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रांगोळी स्पर्धेमध्ये गुढीपाडवा विशेष थीम देण्यात आली होती. या थीमला अनुसरून सखींनी सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या. दिनांक 7 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूषा व फॅशन वॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रांगोळी स्पर्धेमध्ये राजश्री एतराज यांनी प्रथम व वैशाली पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. फॅशन वॉक मध्ये लहान मुले पारंपरिक बानू, मुक्ताई, कोळी, म्हाळसा, शकुंतला, पाटील असे विविध लुक करून सहभागी झाले होते. प्रांजल लेंगारे, औरिका चौरसिया, काव्या पाटील, हिताक्षी ठाकूर यांनी बक्षिसे मिळवली. फॅशन वॉक स्पर्धेचे परीक्षण वैशाली पाटील, अनुराधा इंगवले व स्मिता वंजारे यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन आरजे प्रशांत गाडेकर व पूजा गरड यांनी केले. आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांचे कौतुक केले. रांगोळी स्पर्धेतील विजेत्या सखींचे अभिनंदन केले. या 2 दिवसीय गुढीपाडवा विशेष कार्यक्रमांमध्ये उपस्थित सखी व लहान मुलांनी केलेली धमाल मस्ती पाहूया.